पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची अशी ठरली होती। या ठिकाणी अनेक राजकीय घडामोडी देखील या निवडणुकीच्या पूर्वी घडल्या होत्या, मात्र निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने आपली सत्ता ही कुडाळच्या नगरपंचायतीवरती स्थापन केली आहे। या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर महाविकास आघाडीच्या या विजयानंतर कुडाळ मालवणचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्याशी आपण संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवरती टीका देखील केलेली आहे। यावेळी नेमकं काय म्हणलेत आमदार वैभव नाईक पाहूयात। खरतर खरतर कालच्या आज 12 वाजता निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार एकत्र गेले होते, परंतु त्यांना अडवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला। आणि ते खरं तर हे मतदान आहे, मतदानाला कोणाला मतदान द्यायचं हा हा प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु अशी दबाव गटा करण्याचा अशी जुगलशाही करण्याचा ह्यांना राणे नाही आहेत, परंतु या पुढच्या काळामध्ये राणेंची दादागिरी या जिल्ह्यात चालू देणार नाही एवढी मात्र आजच्या ह्याने आपली दिसली। भाजपची पायाखालची वाळू सरकली हे बघूनच त्यांनी मध्ये राडा केला असं वाटतं का तुम्हाला? नाही नाही, भारतीय जनता पार्टीला माहिती होतं की गेले 27 दिवस सगळ्या लोकांना 50-50 लाख रुपयाची बॅग घेऊन ते फिरत होते, परंतु एकही सदस्य फुटला नाही, म्हणून कुठेतरी मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होते, तो रोखण्याचा प्रयत्न मतदारांनी हाणून पाडला। रिझल्ट लागल्यानंतर गेले 27 दिवस पैशाचा बाजार नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांनी मांडला होता। प्रत्येक नगरसेवकाला 50-50 लाख रुपयाचं आमिष देण्यात आलं होतं, परंतु हे नवी नगरसेवक शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस नगरसेवक हे नगरसेवकांनी एकजूट दाखवली आणि पैशाला ही जनता भुलणार नाही हे पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे। खरं तर मी माननीय बंटी पाटील साहेब असतील, आमचे चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष झालेला आहे, उपनगराची निवडणूक चालू आहे, परंतु निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही एकत्र काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि कुडाळचा विकास करू यासाठी आम्ही प्रयत्न। गेली 5 वर्ष भाजपचं सत्ता होती आणि अखेरपर्यंत भाजप म्हणत होता की चमत्कार दिसेल आणि आता खरं तर पैशाची मोठी आमिष दाखवल्यामुळे त्यांना चमत्कार वाटत होता, परंतु अशी वेळ होती की भाजपचाच एक नगरसेवक आमच्या संपर्कात होता, परंतु आम्ही तो जाहीर केला नव्हता। जर तशी वेळ असली तर तो भाजपचा नगरसेवकसुद्धा आम्ही जाहीर केला असता, परंतु नारायण राणे आपल्या मुलग्यासाठी जे निलेश राणे आहेत त्यांच्यासाठी पैशाचा मोठा गैरव्यवहार मोठा वापर करून ही निवडणूक करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु कुडाळातल्या नगरसेवकांनी या ठिकाणी कुडाळचं या ठिकाणी नगरसेवकांनी प्रामाणिक मतदान करून या ठिकाणी त्यांना पाणी दिलं। निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि जे राणे समर्थक आहेत यांच्यामध्ये गटबाजी होती, त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही, परंतु वेळ आल्यावर ते मला दाखवून देऊ। आता येणारी 2.5 वर्ष आम्ही एक दिलाने आणि त्यानंतर पक्षप्रमुख जे निर्णय घेतील, पक्षाचे वरिष्ठ नेत्याचे निर्णय घेतील त्याप्रमाणे कारवाई होईल, परंतु हे सगळे लोक एकत्र राहण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू।